कल्याण के छत्रपति शिवाजी महाराज चौक में सिंधु गुट की महिलाओं ने, महिला कार्यकर्ताओं ने कांग्रेस नेता सुनील केदार के बयान को लेकर विरोध प्रदर्शन किया। कांग्रेस के विधायक सुनील केदार ने अपने बयान में लाडली बहन योजना का विरोध करते हुए महिलाओं को मिलने वाले पैसे बंद करने के लिए कहा है। इस बयान को लेकर शिंदे के महिला कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन कर सुनील केदार और राहुल गांधी की तस्वीर पर चप्पल बरसाई। कांग्रेस की लाडली बहन का सौतेला भाई है, इस तरह का पोस्टर महिला कार्यकर्ता के हाथों में नजर आया। इस दौरान महिला कार्यकर्ताओं ने कांग्रेस नेताओं के खिलाफ जमकर नारेबाजी की। प्रदर्शन करते हुए शिंदे गुट की पूर्व नगर सेविका तथा महिला जिला प्रमुख छायाताई वाघवारे, महिला जिला संगठक पुष्पा ठाकरे, उप जिला प्रमुख कोटक भाभी, उप शहर प्रमुख सनम सलीम शेख, उज्ज्वला मलबारी, अंजलि ताई, रेखा ताई, नसीमा शेख, वर्षा सुनील शेंडगे, मदीना पटेल, जैतून कच्ची, आशा धीवर, शबाना खान, कविता गरुड़ इत्यादि महिला शिव सैनिक सहित अन्य कार्यकर्ता मौजूद थी। यह आंदोलन राज्य सरकार की जनता उपयोगी माझी लाड़की बहन योजना को लेकर कांग्रेस के बयान को लेकर किया गया है। महिलांचं सक्षमीकरण शक्त नारी शक्ती अभियान या अंतर्गत ज्या गोर गरबी गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे मुख्यमंत्री साहेबांनी मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून योजना महिलांसाठी आणली। आणि जर आपण बघितलं पूर्ण ग्रामीण भाग असेल महाराष्ट्रातला आणि शहरी भागातल्या गरजू महिला असतील जेव्हा त्यांना हे 3-3 हजार रुपये रक्षाबंधनच्या दिवशी अकाउंट आले तो महिलांचा जो आनंद होता तो अगदी बघण्यासारखा होता। आणि 3 हजार रुपये म्हणजे महिन्याला 1500 रुपये ही जी अमाऊंट आहे ही खूप छोटी जरी असली तर परंतु ग्रामीण महिलांचा जो प्रश्न म्हटला तर ग्रामीण महिलांना फार गरजेची गोष्ट आहे कारण 1500 रुपयामध्ये तिचा अर्धा घर संसार म्हणजे जवळजवळ 15 दिवसाचं तिचं घर कुटुंब चालतं। आम्ही ग्रामीण भाग बघितलेला आहे जवळ कारण ग्रामीण भागाच्या महिलांच्या व्यथा आम्हाला माहीत आहे। आणि खरोखर मुख्यमंत्री साहेबांनी ही महिलांसाठी जी योजना आणलेली आहे ही खरोखर खूप चांगली योजना आहे आणि त्यामुळे महिला खूप खुश आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला। आणि कुठेतरी हा महिलांचा आनंद जो आहे तो काँग्रेसवाल्यांना बघावण्याचा झाला म्हणून सुनील केदार जे आमदार आहेत त्यांनी हे चुकीचं वक्तव्य केलं की ह्या योजनेला विरोध केला आणि त्यांनी त्यांचे जे नातेवाईक काही पल्लीवार कोणतरी त्यांनी कोर्टात याचिकासुद्धा दाखल केली की हे जी योजना आहे बंद करा। परंतु ही महाराष्ट्राच्या महिलांसाठी योजना आहे मग ते महाराष्ट्राच्या महिलांच्या विरोधात आहे का काँग्रेस मग त्यांना ही योजना नको असेल परंतु महाराष्ट्रातल्या महिलांना ही योजना हवी आहे ना। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योजना महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहावा महिलांचं सक्षम व्हावं महिला म्हणून महिलांचं स्वतःचं बँक अकाउंट प्रत्येक महिलेच्या एक तिच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात म्हणजे हा खूप वेगळा आनंद आहे। आणि ही कुठेतरी पोटसूळ त्यांच्या मनात उभी राहिलेली आहे। निवडणुका जर आपण बघितलं महिला वर्ग हा पूर्ण माहितीच्या बरोबर आहे आणि कुठेतरी त्यांना तो धसका बसलाय त्यांची पायाखालची वाळू चढली कारण ज्या पक्षाच्या मागे महिला वर्ग असतो तो पक्ष जिंकतो ही वस्तुस्थिती आहे म्हणून महाराष्ट्राची पूर्ण महिला ज्या आहेत त्या युतीच्या बरोबर आहेत मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर आहेत म्हणून त्यांची पायाखालची वाळू चढली आणि त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। परंतु आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत आणि ही योजना अजिबात बंद पडू देणार नाही पूर्ण आपण बघितलं महाराष्ट्रभर हे आंदोलन आज होत आहे सगळ्यांनी महाराष्ट्रभर सगळ्या महिला आज रस्त्यावर उतरल्या आणि सर्व पक्षांच्या महिला याचा लाभ घेतात पण आम्हाला ते दिवशी काय नाही महिला इथून तिथून सगळी सारखी कळलं पण तरी पण यांचं दुखतंय पोट आणि कुठतंय डोकं कारण आपण बघितलं दलित महिला असतील मुस्लिम महिला सगळ्या महिलांनी हे सगळ्या मिळायला सुद्धा आहे मग सगळ्या जर महाराष्ट्रातल्या महिलांना हा लाभ मिळतोय तर कशाला त्यांना
हे वक्तव्य करून विरोधात का जावं, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आज या आंदोलन केलं.